पालघरमध्ये मालगाडी घसरल्याच्या घटनेला आता जवळपास 18 तास उलटलेत, मात्र अजूनही परिस्थिती ही जैसे थेच आहे. मुंबईकडे जाणारा अपमार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घसरलेले डबे आणि कॉइल लूप लाईन ट्रॅक नंबर 3 वर सरकवण्याचं काम आता सुरू आहे आणि दुपारपर्यंत हे काम तसंच सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपनगरीय सेवा बंद आहेत आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरार ते डहाणू दरम्यान थांबे देण्यात आलेले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर ते केळवा रोड दरम्यान मुंबई गुजरातच्या दिशेनं डाऊन ट्रॅकवरून देण्यात येतात. दरम्यान हा प्रवासी खोळंबलेले आहेत आणि त्यामुळे ते अर्थातच संतप्तही झालेत. आणि याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी. पालघर मालगाडी दुर्घटनेला जवळपास 17 ते 18 तास उलटलेले आपण म्हणू शकता. 17 ते 18 तासानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे. युद्ध पातळीवर काम सुरू आहे, ट्रॅक दुरुस्तीचं काम सुरू आहे, तर ते डबे घसरलेले आहेत मालगाडीचे, ते डबे बाजूला सरकवण्यात. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. काम युद्ध पातळीवर सुरू आहे, रात्रीपासून हे काम सुरू आहे, मात्र अजूनही आणखी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेकडून माहिती देण्यात आलेली आहे की 4 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होईल, मात्र काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल आहेत, कारण मुंबईकडे जाणारी जी रेल्वे सेवा आहे ती पूर्ण विस्कळीत झालेली आहे. तर काही प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या विरुद्ध दिशेने सोडल्या जात आहेत, त्यामुळे प्रवाशांना थोडाफार दिलासा आहे. एकूणच अजून बराच वेळ जाणार ही सर्व परिस्थिती पूर्ण होण्यासाठी बराच वेळ जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आणि याच्यातच सर्वात प्रवाशांचे मात्र खूप हाल होताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नाजीम खतीबसह हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर.